गुरबा सब लगते अजूनही ते दिवस आठवले ना की अंगावर काटा येतो की दुश्मन जरी असेल ना तर अशा गोष्टी कधीच फेस करायला ना लागू नयेत कुणालाच. ऑपरेशन झालं आणि 15-20 दिवस मी काहीतरी ऍडमिट होते. त्यानंतर एक असतं ना की आपल्या लाईफमध्ये काही गोष्टी घडतात आणि आपल्याला कळतं को त्या एका दिवसामुळे किंवा त्या एका काही 5-10 मिनिटांमुळे मला थोडीशी कल्पना नव्हती की माझ्या पायांवरती परत चालू शकेल की नाही, किंवा माझं जे स्पोर्ट्स करिअर आहे ते मला साथ थांबवावं लागेल का, की मी परत ग्राउंडवर जाऊ शकेल की नाही. खूप सारे प्रश्न माझ्या मनात होते आणि एक ती मुमेंट होती होताचं नव्हतं करणारी. नमस्ते जय महाराष्ट्र, वेलकम बॅक टू फ्लाय विथ फायटर. 30 नोव्हेंबर 2020 एक नॉर्मल दिवस होता. आदल्या दिवशी मी प्रॅक्टिस करून आले होते आणि मंडेला मला सुट्टी होती आणि माझ्या डोक्यात असं काहीच नव्हतं की मला बाईक राईडला जायचं आहे की नाही जायचं आहे. आणि अशीच अर्ली मॉर्निंग मी उठले आणि माझ्या डोक्यात आलं की चला बोर होते आणि मला फार दिवसानंतर ऑफ मिळाला आहे तर मी एक बाईक राईड पण होईल माझी आणि तसंच दर्शनाला पण जाऊन येईल. म्हणून मी डिसाईड केलं की मला पुणे टू जेजुरी बाईक राईड करायची आणि मी अर्ली मॉर्निंग निघाले. माझ्या पप्पांना विचारलं तर ते बोलले की आज नको जा उद्या जास म्हणून. आणि पौर्णिमा होती त्या दिवशी तर त्यांना असं वाटलं की गर्दी असेल तर उद्या गेलेलं बेटर राहील. अँड माझ्या भावाला विचारलं तर तो पण बोलला की आज नको उद्या जाऊयात. पण मी अशी होते की नाही मला जायचंच आहे आज एनी हाऊ. नंतर काय झालं, मी निघाले आय थिंक 6 वाजता वगैरे सकाळी आणि निघाले तर थोड्या डिस्टन्सवर गेल्यानंतर मला एका ॲक्टिवाचा मिरर खूप जोरात लागला लेफ्ट हाताला. तर मला असं वाटलं या दोघं पण नको नको म्हटलेत मला आणि निगेटिव्ह थॉट्स मनात येणं असं झालं होतं. पण मी म्हटलं असं काही विचार नको करूस चल म्हणून. नंतर मग मी गेले आणि झालं तिकडे, म्हणजे मी तिकडे पोहोचले आय थिंक 1 तासामध्ये. छान माझी राईड झाली, एक छान मस्त मॉर्निंग होती माझ्यासाठी ती. आणि मी तिकडून रिटर्न येताना जेजुरीपासून थोड्याच डिस्टन्सवर म्हणजे पुणे सोलापूर हायवे होता तो, तर तिकडे एक ट्रिपशी चालला होता एक माणूस आणि मी एक नॉर्मल जे हेल्मेट घातलेत, गिअर्स घातलेत, ग्लोव्ज वगैरे सगळं असं होतं आणि तो मला अचानक त्याने मला राईट साईडहून हिट केलं आणि माझा जो राईट लेग आहे तो फुटरेस्टमधनं खाली गेला आणि तो तिथेच बेंड झाला वाटतं. म्हणजे जो आपलं श्रिंक असतं ते पूर्ण दोन्ही बोन एकदम वाईट अवस्थेत तुटलेले होते. म्हणजे लिटरली माझा पाय असा लटकत होता. मला म्हणजे मी टोटली नॉर्मल होते, मला काहीच कळालं नाही की नक्की काय झालं. मी उतरले पण मी जेव्हा उतरून बघते तर माझा पाय आय कांट इवन फील माय लेग. म्हणजे मी असा पाय टेकवती आहे आणि माझा पाय टेकतोय पण मला ते फील नव्हतं होत की नक्की काय झालं आहे माझ्यासोबत. मी तिथेच साईडला बसले रोडच्या अँड मी माझ्या भावाला फोन केला आणि त्याला म्हटलं की अरे ॲक्सिडेंट झाला आहे माझा. आणि सेड ओके कुठे आहेस तू, येतो मी तुला घ्यायला. तर मी म्हटले ठीक आहे थांब मी काहीतरी डिसाईड करून तुला कॉल करते. नंतर मी माझ्या अजून एका फ्रेंडला कॉल केला की जे तो त्याच एरियात राहत होता तर की माझं असं झालं आहे तुला जमेल का यायला. तर तो बोला ठीक आहे आलोच. मग तो आला आणि एक असतं ना की कधी कधी आपण काहीतरी चांगलं केलेलं कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्याला मिळणं ते एक माझ्यासोबत झालं होतं. मी अशीच बसले होते, इवन मी माझं हेल्मेट पण काढलं नव्हतं. एक कारवाला आला, त्याने कार साईडला घेतली आणि थांबला तो आणि त्याने मला विचारलं की अरे काय झालंय म्हणून. मी म्हटलं की काय नाही एकाने मला ठोकलं आणि मी एवढं सगळं झालंय स्टील ज्याने मला ठोकलं त्याला त्याच्या तो ट्रिप्सी होता त्याची
वाईफ मागे बसली होती, ती पण उडून पडली होती, तिच्या पण बॅगला खूप जास्त लागलं होतं. तरी मी त्याला अशी होते की अरे थांब तू, मी तुला सोडणार नाही म्हणून. आणि मला काहीच कळत नव्हतं की माझ्या पायासोबत काय झालं, कारण पूर्ण पाय खूप जास्त जोरात मार लागल्यामुळे तो पूर्ण बधीर झाला होता आणि खूप जास्त ब्लिडिंग चालू होतं. माझा पूर्ण शूज रक्ताने भरला होता आणि खूप म्हणजे मी आत्ता सांगू पण नाही शकत की माझ्या पायाची तेव्हा काय परिस्थिती होती. आणि तो कारवाला आला आणि तो म्हटला की तू पाय हलवू नकोस, तुझ्या पायाला मेजर मार लागला आहे आणि तू बस गाडीत, मी तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. पण तेव्हा त्याने माझा पाय उचलला तर माझा पाय लिटरली असा खाली लटकलेला होता. आणि मी म्हटलं नाही, तू ॲम्ब्युलन्सला फोन कर आणि ॲम्ब्युलन्स बोलून घे, मी जाईल, मला पुण्यात जायचं आहे म्हणून. तर तो बोलला की नाही तू कम्फर्टेबल हो, मी माझ्या बहिणीला वाटलं तर बोलून घेतोस, तू माझ्या बहिणीसारखी आहेस. म्हणजे त्याला आधी मी मुलगा वाटलेले, मी जसं हेल्मेट काढलं तसं म्हटलं अर मुलगी आहे. आणि मग मला तिथेच दोन तीन लोकांनी लिटरली असं आपण म्हणतो ना असं अलगत उचलून माझ्या पायाला मला कारमध्ये ठेवलं होतं. म्हणजे फक्त स्किनच्या लेअरवरती आय थिंक माझा पाय होता तेव्हा. आणि प्रचंड ब्लिडिंग चालू होतं कंटिन्यू. आणि नंतर ना मला ते लोक तिथल्या एका लोकल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि तो डॉक्टर म्हटला की आम्ही इथे काहीच नाही करू शकत, तुम्हाला तिला पुण्यातच घेऊन जावं लागेल. दॅट मुमेंट मला असं वाटलं होतं की आता सगळं संपलंय, माझं करिअर संपलंय, आता मी माझ्या पायावर परत चालू शकेल की नाही, मला काहीच आयडिया नव्हती तेव्हा. मग माझ्या पायाला तिथे ड्रेसिंग केलं आणि मला पुण्यात घेऊन गेले. नंतर पुण्यातल्या त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती तो डॉक्टर बोलला की ऑपरेशन करावं लागेल. आणि मला असं वाटत होतं की अरे एवढं मेजर झालं, म्हणजे एक असतं ना की जेव्हा मला ते पेन फील व्हायला लागलं होतं ना तेव्हा मला खरंच कळत नव्हतं की माझ्यासोबत काय होतंय नक्की. नंतर मला ते पेन होतंय म्हणून रडायला येत नव्हतं, तर मला एकच वाटत होतं की मी माझ्या पायावर परत चालू शकेल की नाही आणि मी परत ग्राउंडवर जाऊ शकेल की नाही. मी कंटिन्यू त्या डॉक्टरला एकच क्वेश्चन करतो, सर मी परत ग्राउंडवर जाऊ शकेल ना आणि मला परत गेम्स खेळता येतील ना. जसं इमॅजिन की तुम्ही एक इंटरनॅशनल मेडलिस्ट आहात, स्पोर्ट्स तुमची लाईफ आहे आणि तुमच्यासोबत असं काहीतरी इन्सिडन्स घडतो आहे की जेणेकरून तुम्हाला गिव्ह अप करावं लागणार आहे. ते सगळं झालं, त्यांनी माझ्या टेस्ट वगैरे केल्या, सगळे रिपोर्ट नॉर्मल होते. नंतर माझी फॅमिली म्हणजे माझा भाऊ आलेला तिकडे हॉस्पिटलमध्ये आणि माझे काही फ्रेंड्स आलेले. मी त्यांना सांगितलं की मी रेडी आहे, तुम्हाला काय करायचं ते करा, पण माझा पाय वाचला पाहिजे आणि मला परत ग्राउंडवर जाता आला पाहिजे. मग त्याच नेक्स्ट डेला माझं ऑपरेशन झालं माझ्या पायाचं. त्यांनी माझ्या पायामध्ये स्टील टाकलं होतं आणि डॉक्टर बोलला की तू 6 महिने चालू नाही शकत, तुला 6 महिने विथ वॉकर विथ सपोर्ट तुला चालावं लागेल. आणि ती मुमेंट खूप म्हणजे ठीक आहे, मी फिजिकली खूप स्ट्रॉंग होते, स्पोर्ट्समध्ये असल्यामुळे मी खूप फिट होते, मी ते पेन स्वतः म्हणजे सहन करू शकत होते की नाही काही पण होऊ दे मी सहन करेल, पण जे मेंटल पेन होतं ना की माझ्यासमोर सगळे चालत आहेत, मी एकदम एवढूसे म्हणजे लाईक 2021 असताना मला एका जागेवर बसावं लागतं. अजूनही ते दिवस आठवले ना की अंगावर काटा येतो, की दुश्मन जरी असेल ना तर अशा गोष्टी कधीच फेस करायला ना लागू नयेत कुणालाच. ऑपरेशन झालं
आणि 15-20 दिवस मी काहीतरी ॲडमिट होते. त्यानंतर एक असतं ना की आपल्या लाईफमध्ये काही गोष्टी घडतात आणि आपल्याला कळतं कोण जवळचं कोण लांबचं आपल्या सोबत कोण आहे, आणि ती गोष्ट मला तेव्हापासून खूप चांगली कळाली. त्यानंतर दर वीकली मला ड्रेसिंग करावं लागायचं माझ्या पायाचं, आणि 22-व्याच दिवशी म्हणजे मला घरी सोडल्यानंतर 22-व्याच दिवशी मी विदाऊट सपोर्ट हळूहळू अलगत पाय टाकून चालायला लागले होते. आणि जेव्हा मी नेक्स्ट ड्रेसिंगसाठी डॉक्टरकडे गेले होते तर तो डॉक्टर बोलला मला की खरंच तू खूप स्ट्रॉंग आहेस, आणि मी आत्तापर्यंत अशी पेशंट कधीच पाहिली नाही. तेव्हा मला स्वतःला म्हणजे अशा वेळी कोणतरी बोलतं ना की तू खूप स्ट्रॉंग आहेस, तेव्हा मला असं भारी वाटत होतं की नाही ठीक आहे मी ह्याच्यातनं बाहेर पडेल आणि या गोष्टी मी सहन करू शकते. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ना आपली फॅमिली असते की म्हणजे मला त्यांच्याकडे बघून वाईट वाटायचं की अरे मी काय करून घेतलंय स्वतःच किंवा मी का जगलीय त्यातून. माझी आई दररोज माझ्यासाठी सगळं म्हणजे तिच्यासाठी माझं एक रुटीन झालं होतं सकाळपासून रात्रीपर्यंत माझ्यासाठी सगळं करणं सगळं मला जागेवर देणं. आणि तिला त्या वयात मला असं बघा म्हणजे की ठीक आहे ना कुणाला वाटतं की आपली 20-21 वर्षाची मुलगी एका जागेवर बसून राहावी किंवा तिचं आपण सगळं करावं, पण स्टील ती अशी होती की म्हणजे मी किती चिडचिड केली तरी प्रेमाने समजून घेणारी आणि सगळं मला हवं नको ते देणारी. मला तेच पाहून खूप असं वाईट वाटत होतं की अरे मी काय करून घेतलं स्वतःच. त्याच्यानंतर काही डेजने म्हणजे लिटरली मी चालायला लागली होते, पण माझ्या पायाची जी जखम होती ती आय थिंक 3 सेंटीमीटरची काहीतरी होती, तर ती जखम भरून यायला जवळजवळ 6 महिने गेलेच, कारण ती खूप खोल जखम होती आणि डॉक्टरने सांगितलं होतं की ती जखम म्हणजे ती बोनच्या वरतून होती तर तिथे स्टिचेस टाकू नव्हतो शकत, त्यामुळे ती नॉर्मली ड्रेसिंग करून त्याची केअर करून क्लीन ठेवून जेवढी ती लवकर ड्राय होईल तेवढी ती भरून येईल, पण स्टील त्या जखमेला भरून यायला 5-6 महिने पूर्ण लागले होते. तोपर्यंत मी चालायला लागले होते, मी परत बाईक चालवायला लागले होते, पण तो पिरियड माझ्यासाठी खूप डेंजर होता. डॉक्टरांनी सांगितलं होतं की तू आता रॉड काढेपर्यंत आय थिंक 2 वर्ष तर मानून चाल की तू 2 वर्ष नाही गेम खेळू शकत, तुला रॉड टाकलेला आहे पायात तो रॉड पूर्ण सेट होईपर्यंत परत 1-1.5 वर्षांनी आपल्याला ते इम्प्लांट रिमूव्हल करायचं आहे, त्याच्यानंतर तू ग्राउंडवर जाऊ शकशील, पण 1 वर्षाच्या आधीच म्हणजे आय थिंक 9-10 महिन्यातच मी परत एका कॉम्पिटिशनसाठी नॅशनल लेवलच्या गेले होते, तिथे देखील माझं सिलेक्शन झालं होतं. आणि त्या ॲक्सिडेंटमधून ना एक असतं ना की ठीक आहे आपल्याला काय करायला पाहिजे काही नको किंवा फ्युचरमध्ये काहीही प्रॉब्लेम येऊ देत आणि कुठल्याही गोष्टी येऊ देत त्या कशा फेस केल्या पाहिजे स्वतःच्या स्वतः आणि स्ट्रॉंगली, तर हे मला खूप फार एक चांगल्याने शिकायला मिळालं. मी एक त्या ॲक्सिडेंटला एक एक्सपिरियन्स एक चांगला एक्सपिरियन्स म्हणूनच घेईल माझ्या लाईफमध्ये. आणि आता मी खूप फिट आणि मस्त एकदम आहे की मी आता सगळ्या गोष्टी करते, मला कधी आता जाणवत पण नाही की माझा ॲक्सिडेंट झाला होता की माझा पाय तुटला होता की फ्रॅक्चर झाला होता, माझं इम्प्लांट रिमूव्हल पण झालं आणि मी आता एकदम फिट एक छान ॲथलीट आहे. मी आत्ता पण माझी प्रॅक्टिस जी नॉर्मल माझं रुटीन सगळं चालू आहे, तर ही एक माझी ॲक्सिडेंटची रिअल स्टोरी होती. आणि मला फार दिवसांपासून असं वाटत होतं की मला माझे खूप फ्रेंड्स लोक विचारत होते की तू का गायब आहेस किंवा
तू 1-1.5 वर्ष का गायब होतीस. मी जराशी आयसोलेट झाले होते, म्हणजे की मला म्हणजे ते थोडं असतं ना की मेंटली त्रास होतोय. आपण सगळ्या गोष्टी बघतोय, कंटिन्यू ऑनलाईन बघतोय की अरे ह्याचं हे चाललंय, त्याचं ते चाललंय, आणि आपल्याला एका जागेवर बसावं. म्हणजे एक ती जेलसी नसते, पण एक असतं की अरे मी नाही करू शकत आत्ता, किंवा एक काहीतरी मला काहीतरी मजबुरी आहे. म्हणजे ठीक आहे, मला करायचं आहे पण मी नाही करू शकत, किंवा माझी बॉडी नाही साथ देऊ शकत. अशा वेळी आपण जे मेंटली खचून जातो ते फार अवघड असतं, आणि त्या सिच्युएशनमधून स्वतःला बाहेर काढणं ते एक, आणि आपल्या आजूबाजूचे म्हणजे आपले मम्मी पप्पा किंवा आपल्या आजूबाजूचे लोक बघून की नाही, त्यांना नाही दाखवायचं की आपण किती दुःखी आहे किंवा आपल्याला किती त्रास होतो, त्यांच्यासमोर एकदम हसून खेळून राहायचं आणि आतल्या आत त्या सगळ्या गोष्टी फेस करणं हे खूप अवघड होतं, आणि ते फार अवघड असतं. आणि पण यातूनच आपण खूप गोष्टी शिकतो की नाही हे नाही केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, हे केलं तर काय होईल, ते केलं तर काय होईल, असाच हा ॲक्सिडेंट लाईक मी चांगला एक्सपिरियन्स म्हणून माझ्या लाईफमध्ये घेते, नेहमी पॉझिटिव्हलीच घेते की ठीक आहे जे झालं जे होतं ते चांगल्यासाठी होतं. आणि तो ॲक्सिडेंट माझ्या लाईफमध्ये खरंच एक टर्निंग पॉईंट होता. त्यानंतर ना मी खूप चांगले आणि खूप मेजर डिसिजन माझ्या लाईफमधले घेतले. ठीक आहे, माझं करिअर थोडंसं चेंज झालं. मी तुम्हाला आधीसारखी एक मोठ्या लेवलवर आत्ता खेळताना दिसत नसेल, पण एक थोड्या काळानंतर मी परत एका मोठ्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करून नक्कीच तुमच्यासमोर येईल. आणि येस, शो सम लव. हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि जर तुम्ही अशा ॲक्सिडेंट लाईक तुम्ही कधी तुमच्या आयुष्यात अशा ॲक्सिडेंटला फेस केलं असेल, किंवा तुमच्या लाईफमध्ये पण काही इन्सिडेंट्स ॲक्सिडेंट झाले असतील, तर किती लोकांना अशी स्टोरी रिलेट करते हे तुम्ही मला कमेंट करून कळवा. आणि येस, शो सम लव. जय हिंद, बाय.